आता बातमी आहे कोकणातून, कारण की कोकणामध्ये एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे कोकणातील खराब वातावरणामुळे मासेमारी व्यावसायिकांवरती 3 दिवसांपासून संकट कोसळले. कारण गेल्या 3 दिवसांपासून वेगवान वाऱ्यांमुळे मच्छीमारी व्यवसाय ठप्प झालाय. सध्या मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्र किनारी लागलेल्या असल्यानं 3 दिवसांपासून हा व्यवसाय ठप्प झालाय आणि परिणामी माशांचे दरही गगनाला भिडलेत. सध्या मिरकरवाडा जेटीवर दाभोळ, हरणे, नाटे, कुलाबा येथील मच्छी विक्रीसाठी येत असून रत्नागिरीतील मच्छीमारांच्या जाळ्यात केवळ बांगडा आणि म्हाकूळ या जातीचेच मासे सापडतात. वारंवार येणाऱ्या निसर्ग संकटामुळे मच्छी व्यावसायिक आर्थिक संकटात कोसळले गेले आहेत. वारा झालाय म्हणून माशाचा दर पापलेटचा 1000 रुपये, सुरमईचा 600 रुपये, मच्छीचा बांगड्याचा 150-125, 140 पर्यंत, न कोळंबीचा पण 300-250 पर्यंत, न टायनी चिंगूल 150, न माशाचा पण रेट वाढत वाढत एक्शन होते तसा वाढत वाढत जाते. जोरदार ये हवा की वजह से जो मच्छीमार है यहाँ पर उनको काफ़ी प्रॉब्लम आया है, और जिसकी वजह से मच्छी जो अपने बंदर पे नहीं आ रही है उतनी जैसे कि चाहिए, और उसी वजह से ये हवा की जो तेज़ है ना उसकी वजह से क्या हुआ है. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.